जो सांस्कृतिक दहशतवाद आहे बहुजनांच्या पोरांना नेहमी डावललं जातं बहुजनांची पोरक कलागुणांमध्ये त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे नावारूपाला येऊ नये त्यांना संधी मिळवू नये त्यांना अजून चांगलं प्रशिक्षण शिक्षण घेऊन ते त्या कलेच्या क्षेत्रात टॉपला जाऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक हो घातला जातो एफ टी आयमध्ये पाच जागा त्या ठिकाणी आरक्षित आहेत तीन जागा ओबीसीला एक जागा एस सीला एक जागा एस टीला ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं कुणीही बोलायला तयार नाही राजकीय पक्षांच्या घाणेरड्या राजकारणामध्ये ओबीसीवर नेहमी अन्याय होतो आज एफ टी आय सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये होतो म्हणजे तिथलं प्रशासन हे ओबीसीच्या तीन जागा आहेत भरायलाच तयार नाही भरल्या नाहीत आणि याच्या विरोधात असंतोषाचं वातावरण एस सी असतील एस टी असतील किंवा ओबीसी असतील ही मुलं त्या एफ टी आयच्या प्रवेशद्वारामध्ये पुण्यामध्ये आंदोलन करतायत अहो तुम्ही आरक्षित जागा जर केंद्र सरकारने त्या ठिकाणी राज्य सरकारने तुम्हाला तुमची मनात इच्छा असो किंवा नसो तुम्हाला त्या जागा आरक्षित ठेवाव्या लागतात पण त्या एफ टी आय आयमध्ये किंवा एकूण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो सांस्कृतिक दहशतवाद आहे बहुजनांच्या पोरांना नेहमी डावल जातं बहुजनांची पोरक कलागुणांमध्ये त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे नावारूपाला येऊ नये त्यांना संधी मिळवलं नाही त्यांना अजून चांगलं प्रशिक्षण शिक्षण घेऊन ते त्या कलेच्या क्षेत्रात टॉपला जाऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक हो घातला जातो आज ओबीसीच्या तीन जागा आहेत का भरल्या जात नाही एफटीआय प्रशासनाला विनंती आहे तात्काळ तुम्ही जागा भरा मग त्या ओबीसीच्या तीन असो किंवा एस टी आणि एस सीची एक एक असो अन्यथा संभाजी ब्रिगेड तुम्हाला संभाजी ब्रिगेड स्टाईल राहणार नाही जाणीवपूर्वक आहे आणि आम्ही नेहमी सांगतोय की घटक कुठलाही असो ओपनचा असो किंवा ओबीसी एस सी एस टीतला असो आम्ही त्यांच्यासाठी लढणार जाणीवपूर्वक आरक्षित जागा असताना अव ह्या आर एस एसला आरक्षणच रद्द करायचंय केंद्र सरकारच्या ताब्यात एफ टी आय मग ते पुण्यात असो किंवा मुंबईत असो किंवा अजून कुठं सेंटर असो या ठिकाणी ह्यांचीच लोकं बसवली जातात आणि ही आपल्या लोकांना प्रवेश देत नाहीत चालणार नाही एफ टी आय जर ह्यांचं हेडक्वार्टर असेल आर एस एसच्या लोकांना तिथं भरायचं असेल ओपनच्या जागासुद्धा हेच लोक खाऊन जातात तुम्हाला काय मिळतं काहीच मिळत नाही आणि आमचं जे हक्काचं असतं त्या ठिकाणी सुद्धा जर जागा भरल्या नसतील गाठ आमच्याशी आम्ही आजपर्यंत आम एफ टी आयकडं चाल केलेली नाही जर चाल करून एफटीआयच्या मुसक्या आवळायच्या संभाजी ब्रिगेडने जर प्रयत्न केला ना तर के ना, सोडणार नाही अजिबात पोरांवर अन्याय चालणार नाही आणि आम्ही तो खपूनही घेणार नाही संभाजी ब्रिगेडची विनंती आहे एफटीआय प्रशासनाला संचालक त्यांच्याच मुशीतला आहे ना कुणीही असो आयच्या ओबीसीच्या एस सी एस टीच्या पाचही जागा ओपनमधून सुद्धा संधी मिळाली पाहिजे हे आम्हाला मिळाले पाहिजेत त्या हक्काच्या आहेत